Whittle was presenting side effects of pollution causing acid rain and electricity generation by using rainwater. आता acid rain कशामुळे होती? तर acid rain केमिकल फॅक्टरीज इंडस्ट्रीज आणि नॅचरल कॉजिंग होती, जसं की लाइटनिंग म्हणजे विजा चमकतात आणि व्हॉल्केनिक इरप्शन आणि नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड ज्यावेळेस रेनच्या पार्टिकल्स मध्ये वेट पार्टिकल्स मध्ये मिक्स होतात त्यावेळेस ऍसिड रेन होती. ऍसिड रेन मुळे प्लांट्स वरती, ऍनिमल्स वरती, ह्युमन्स वरती आणि ऍग्रिकल्चर वरती इफेक्ट होतो. त्याचे एक्झाम्पल म्हणजे की ताजमहाल वन ऑफ द सेवन वंडर्स आहे. ते जेव्हा आग्रा मध्ये जास्त इंडस्ट्रीज वगैरे होत्या त्यावेळेस त्या इंडस्ट्रीज वगैरे मधून जास्त प्रमाणात नायट्रोजन आणि सल्फरचं एमिशन झालं होतं, त्यामुळे तिथे ऍसिडेंट झाली होती आणि त्याचाच इफेक्ट ताजमहालच्या मार्बल्स वरती झाला होता. आणि दुसरं म्हणजे की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही कॉपरनी बनलेली आहे आणि ऑक्सिडेशन मुळे त्याचा कलर ग्रीन झालेला आहे आणि ते पण ऍसिडेनी म्हणजे डॅमेज झालेलं आहे. आणि आपल्याला जर ऍसिडेन थांबवायचे असेल तर आपण फक्त जे इंडस्ट्रीज असतील, फॅक्टरीज असतील, त्याच्यामधून जे नायट्रोजन आणि सल्फरच्या ऑक्साईड एमिशन असत ते आपण रिड्यूस केलं पाहिजे. आणि नॉर्मल रेन ही आपण ही लेस पोल्युशन मुळे पडली जाते आणि ते ऍग्रिकल्चर आणि लँड फर्टाईल मध्ये युज करू शकतो आपण. आणि ते नॉर्मल रेन मुळे कोणत्या डिसीज कॉज होत नाही ऍनिमल्स आणि ह्युमन्सला आणि ते आपण वेगळ्या टाइप्स मध्ये युज करू शकतो. त्याचा एक इम्पॉर्टंट टाइप म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणजे काय, जे नॉर्मल रेन वॉटर फॉल होतं ते आपण एका डॅम मध्ये कलेक्ट करतो आणि तिथे एक डिव्हाइस बसवलेला असतो त्याला टर्बाईन म्हणतात आणि ते पाणी त्या टर्बाईनवर पडतो आणि ते पाणी त्या टर्बाईनवर पडल्यानंतर ते रोटेट होतं आणि त्याला जनरेटर हा कनेक्ट असतो आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. आणि इलेक्ट्रिसिटी ही इलेक्ट्रिसिटी आपण इंडस्ट्रीमध्ये, होम्स मध्ये किंवा स्ट्रीट लाईट मध्ये युज करतो आणि हे फक्त नॅचरल रिसोर्सेस साठीच युज केली जाते आणि याच्यापासून कुठलंच पॉल्युशन होत नाही. थँक्यू.